पोरगी मोठी झाली, पोरीचं लग्न लावलं. जरा बघा बापाचं काळीज कसं असतं. तो कधीच तिच्या देखत रडत नाही. आपल्या लेकरा देखत बाप कधीच रडत नाही. आई रडते पण मन मोकळं करते. पण बाप कधीच असा धाय मुकळून रडलेला दिसणार नाही लेकरांच्या जवळ. वाट्या लावताना सुद्धा बघा ना, आई पोरगी वाट्या लावताना तुम्ही सगळ्या महिला मंडळ मुलीचा गळा धरून रडतील, मुलीला जवळ घेतील. बाप निस्ता केलेल्या डोळ्यानं बघत असतो पोरीकडे. लहानाचं मोठं केलं मी तुला, आज तुला वाट्या लावतोय. पोरगी बी बापाकडे येताना ना सगळ्यांच्या पाया पडते आणि सगळ्यांच्या. आणि बाप निस्ता दिसला ना लांबून थांबाडा फोडते. तिची ताकद होत नाही त्याच्या पाया पडायची, ती गळ्याला जाऊन भिडते त्याच्या. आयुष्यात बाप नावाची खूप मोठी किंमत मोजावी लागते आपल्याला. आई ज्या घरात आई वडील आहे त्या घरातले सगळे दैवत ते माय बाप आहे केवळ काश. म्हणून आमच्या पोरांना आई वडील हे सगळ्यात मोठं दैवत हे लक्षात घेतलं पाहिजे. मी आमच्या गावाकडलं एक उदाहरण पाहिलं पाहिजे. लहान पोरग होत, बापाला म्हणायचं बाबा मला सहलीला जायचंय. आणि दादा आमची खर्च भाग आहे, ग्रामीण भाग आहे. माझा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आई. आणि शेतकऱ्याच्या नशिबाला ते 18-20 दारिद्र्य. एक तिसरी चौथीच पोरग होत, आई आमच्या गावाकडून ते आपल्या बापाकडे गेले. बाबाला बोलायला लागलं, बाबा बाबा आमची सहल जाणार आहे शाळेची, मला सहलीला पैसे द्या ना. खरं सांगू का, असं जर काही धाड आली ना 10-5 रुपयाची, तर ज्या माणसाची परिस्थिती गरीब आहे ना त्याला कळतं पैसे आणायचे कुठून. एक तर ते शिकवायचंच कठीण असतं, शाळेची फीस भरायची आमच्या बापाला कठीण जाते. त्याला वया पुस्तकं पुरवायची आमच्या बापाला कठीण जातात. म्हणून आमची पोरांना जिल्हा परिषद शाळेला शिकतात. आणि मोठ्या मोठ्यांची लेकरं ना मेट्रो सिटीला शिकतात. आजकाल शिक्षण सुद्धा गरिबीचे राहिले नाही, शिक्षण सुद्धा भांडवलदाराचं झालंय. आता ज्याच्याकडे भांडवल आहे त्याचं पोरग चांगल्या नोकरीला जाईल, त्याचं पोरग चांगल्या शाळेत शिकेल, त्याचं पोरग चांगल्या कॉलेजला शिकेल, त्याचंच पोरग दर्जेदार कॉलेजला जाणार, त्याचंच पोरग चांगल्या नोकरीला लागणार. ज्याच्याकडे पैसा आहे त्याचं काही जमतं दादा. सहलीला जाण्यासाठी ते पोरग आपल्या बापाला बोलत होत, बाबा बाबा मला सहलीला जायचंय, मला 5000 रुपये सहलीला लागतील द्याला. सगळे चालले आहेत घरात आमच्या बाजूच्या शाळेतले सगळे माझे मित्र सहलीला जाणार आहे बाबा द्याल ना. बाप नावाची अशी गोष्ट आहे दादा, बाप नावाची. ती पोराला काही झालं तरी नाही कधी म्हणत नाही, जा पैसे देतो मी. खिशात कवडी कवडी नव्हती, पण बाप तेवढ्या मोठ्या अंतकरणाने म्हणला होय जाय जाय शाळेला आणि सांग मॅडमला जाऊन सहलीमध्ये माझं नाव राहू द्या म्हणून. मी देतो 5000 रुपये, कधी पाहिजे तुला? वर्ग म्हणलं बाबा अमुक एका तारखेला आमची सहल निघणार आहे, त्या दिवशी 5000 रुपये द्यायचे. बापानं खिशात फुटकी कवडी नाही तरी मोठ्या अभिमानानं सांगितलं आणि मोठ्या अंतकरणानं सांगितलं, तू शाळेच्या सहलीला जायची तयारी कर, अमुक अमुक दिवशी तुला पैसे भेटून जातील. वर्ग उड्याच मारीत गेलं दादा घरातून, उड्या मारीत गेला आनंद. चल नसतं माहित दादा बापाच्या खिशात फुटकी कवडी नाही, पण हसून म्हणला रे बाप जा तू सहलीला म्हणून हसून. गरिबीले वाईट असते ना, त्याच्यानं भोगले ना त्याला कळत. सहल आता जवळ आली, शेतात जायचं दादा बाप. आणि शेतात जाऊन ना फोन करायचं पाहुणाऱ्यावळ्यांना, 5000 रुपये आहेत का उष्णे, पोराला सहलीला द्यायचे. दादा आपल्याकडे पैसे नसतात ना, तेव्हा जगात कोणाकडे पैसे नसतात. आपल्याकडे ठीक आहे ना, तेव्हा लोक म्हणतात काही गरज आहे का पैशाची तुम्हाला. एक तर गरज नसताना मदत करणारी माणसं आहेत, नाहीतर मेल्यानंतर मदतीचा हात देणारी माणसं आहेत. जिवंतपणी मदत देणं मदत करणारी माणसं आम्हाला नाही पाहायला सापडत. याला त्याला विचारायचं, रानात जायचा, शेतामध्ये जायचं आणि विचारायचा, 5000 रुपये आहेत का? पोराला सहलीला जायचंय, कोणाला तरी मित्राला फोन लावायचा, हे अरे 5000 रुपये आहेत का? पोराला सहलीला जायचंय. 8 दिवसावर त्याची सहल आली आहे. प्रत्येकाकडून नाही हे उत्तर यायचं, आई पैसे नाहीत. घरी यायचं बरं का, एवढंसं तोंड करायचं, छोट तोंड करायचं, बारीक तोंड करायचं माझा बाप. आणि घरी येऊन पोराच्या डोक्यावर हात फिरवायचा आणि बोलायचा,
तू कर सहलीची तयारी, पैसे आहेत आपल्याकडे, तू कर सहलीची तयारी. बाप कधीच म्हणला नाही रे, कधीच म्हणला नाही माझ्याकडे पैसे नाहीत सहलीला जाऊ नको, माझ्याकडे पैसे नाहीत वह्या पुस्तकं घेऊ नको, माझ्याकडे पैसे नाहीत मोबाईलला रिचार्ज मारू नको. लेकराला कधीच बाप असं म्हणत नाही. दादा चार दिवसावर सहल आली आई, चार दिवसावर पुन्हा पोरग म्हणतो बाबा पैसे भरायचे आहेत आपल्याला, द्या ना, भरा ना ते सहलीचे पैसे भरा ना. बाप पुन्हा कुठंतरी बाजूला जायचा, आड बाजूला घरातल्या मधल्या घरात जायचं आणि फोन लावायचा, आहेत का पैसे म्हणून विचारायचा कोणाला तरी. प्रत्येकाचं उत्तर नाही यायचं. दादा दादा सहलीचा दिवस येऊन उजाडला, उद्या सहल आहे. पोराच्या आईनं पोराला शंकरपाळे खायला केले, आई लाडू खायला केले, चिवडा खायला केला. जसं दिवाळीच्या सणाला आपण करतो तसं खायला पोराला करून दिलं. पोरानं इस्त्री केली कपड्याला, बॅग भरून ठेवली, उद्या सहल जाणार आहे, उद्या सहल जाणार आहे. बाबा पैसे भरा ना, मॅडमने पैसे सांगितले तर उद्या सहल जाणार आहे. बाप म्हणला उद्या इथून बस चालली ना की मी पैसे बसमध्ये मॅडमकडे देतो, येऊ दे, तुझी जागा फिक्स राहू दे, तुझी सीट फिक्स राहू दे. पोराची सीट फिक्स ठेवली. सहल आता शाळेतून निघली, पोरग शाळेत गेला, दप्तर हातात घेतलं, पिशवी हातात घेतली, कपडे भरलेले, पोरग बस मध्ये गेलं. बापाच्या अजून 5,000 रुपये जमलेले होते, म्हणून बाप घराच्या पाठीमाग मळा होता, मळ्यामध्ये लिंबाचं झाड होत, लिंबाच्या झाडाकडे फांटीला बघितलं, हातात एक दोरी घेतली, लिंबाच्या झाडाला त्या दोरीवरती दोरी फांटीवरती टाकली, गळ्याला फास घेतला. आई पोरग गाडीमध्ये बसलेलं होत, गाडी दारासमोरून आली. पोरग हाक मारित होत, बाबा बाबा बाहेर या ना, बस थांबली आहे बाबा, बाबा बाहेर या, पैसे घेऊन या ना बाबा, बाबा पैसे घेऊन या, बस तुमच्यासाठी थांबली आहे. आई आई बाहेर या गा, बस थांबली आहे आई. आई किचन मधून बाहेर आली, रस्त्यावरती बस उभं होती. पोरग खिडकीतून कसं म्हणत, आई 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 बाबाला बोलव ना, आई आई बाबाला बोलव ना, आई आई बाबाला बोलव ना, बस थांबली आहे, आमच्या मॅडम गडबड करतायत. आई ते ड्रायव्हर आणला चल म्हणतायत, आई चल ना बाबाला बोलव ना, 5,000 रुपये घेऊन या म्हणावं, या म्हणावं. पोरग खिडकीतून हात मारताय, बाबा बाबा या ना, बाबा बाबा या ना. पोरग बसच्या खाली उतरलो, बाप काही केला येत नव्हतं, बाप येईल कसा. दादा घराच्या पाठीमाग मळ्यामध्ये लिंबाच्या झाडाला माझ्या बापानं फाशी घेतली होती, पोराला माहित नव्हतं. ड्रायव्हरनं सांगितलं, हे पोरा जाय तुझ्या बापाला बोलून आण. पोरग हे चिमुकल्या पावल्या ना, ते पायऱ्या उतरलं, बसच्या खाली गेलं, घरात गेलं आणि आईला बोलते, आई हे आई हे आई रे, बाबा कुठे सांग ना, मला वाट लावायला चला. आईच्या मनामध्ये विचारांचं काहोर, विचारांचं वादळ उठलं. तुझा बाप घरात दिसत नाही रे, बेडरूम कडे गेलं पोरग बाप दिसला नाही, किचन कडे गेलं पोरग बाप दिसला नाही. आई सैरा वैरा पळत होती, बाप कुठे थुंडायला. पोरग सैरा वैरा पळत होता, माझा बाप कुठे हुडकायला. आणि बाप होता घराच्या पाठीमाग मळ्यात लिंबाच्या झाडाला फाशीवर लटकवलेला. पोरानं इकडं बघितलं तिकडं बघितलं, आईनं धुंडा धुंड चालू केली, इकडं तिकडं फिरती आई. शेवटी आई मळ्यात गेली पाठीमाग, विचाराचं काहून मनामध्ये होत. आई उठली आणि त्या परसाकडे गेली, बागेकडे गेली आणि बघते तर काय, लिंबाच्या झाडाला त्या बापानं फाशी घेतली रे. आणि फाशी घेताना चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले, लेकरा शेतकऱ्याच्या पोटाला जन्माला आला, हा तुझा गुन्हा आहे, इथून पुढचा जन्म शेतकऱ्याच्या पोटाला घेऊ नको बाबा, मोठ्या नोकरदाराच्या पोटाला घे. अरे तुला 5,000 देऊ शकलो नाही, काय करायचंय माझ्या जिंदगीचं. आईनं ती उभ्या उभ्या चिठ्ठी घेतली आणि वाचायला लागली, लेकरा इथून पुढचा जन्म शेतकऱ्याच्या पोटाला घेऊ नको, तुला 5,000 रुपये देऊ शकलो नाही, काय करायचंय माझ्या जीवनाचं. पोरग अजून अजून घरामध्ये इकडून तिकडे फिरत होत. पोराने घरातून आवाज दिला, आई आहेत का ग बाबा तिकडे. आईने तिथूनच आवाज दिला, अरे बाळा बाबा ऐक, पण आता तुझी शेवटची भेट घेण्यासाठी लिंबाच्या झाडाला लटकले बघ ये. दादा घरातून पोरग परसाकडे आलं आणि बघतो तर काय, लिंबाच्या झाडाला माझ्या बापानं आयुष्य संपवलेलं.
दादा है तीसरी चौथी च पोरग जवळ गेलं बापाच्या हातात फक्त त्याच्या पायाला पुरत होते दादा त्या लेकराचे हात ना त्या बापाच्या फक्त पायाला पुरत होते आई त्या लेकरानं त्या बापाच्या पायाला स्पर्श केला रे बापाच्या त्या प्रेताच्या पायाला स्पर्श केला आणि लेकर काय बोलतो माहिती का बाबा बाबा तुम्ही सुरळीला पैसे नाहीत म्हणून भाजी घेतली बाबा बाबा माझ्यासाठी माझ्यासाठी फाशी घेतली नव्हतं बाबा बाबा मला नव्हतं जायचं सरळीला आई आई मला नव्हतं जायचं सरळीला आई मला बाबा पाहिजे आई आई मला सरळ नको आई मला नाही घर केले पाहिजे मला माझे बाबा पाहिजे आई आई मला नाही पर्यटकाचे ठिकाण पाहिजे मला पाहिजे ते माझे बाबा पाहिजे आई पोरग पायाला हात धरून बाबाला बोलत होत बाबा बाबा हे बाबा हे खोट आहे बाबा हे खोट आहे बाबा हे अर्थ हा तिसरी चौथीच पोरग देत होत दादा आयुष्यात बाप संपला ना बाबा मला सांगा बरं बाप संपला लेकराला खेळणी आणणारा बाप मला पोराला चापट मारणारा हात सुद्धा बापाचाच असतो लक्षात राहू द्या आणि पोराला खाऊ घेऊन येणारा हात सुद्धा बापाचाच असतो हे दुर्दैव आहे तुमच आमचं शेतकऱ्याचं आम्हाला अर्ध्यावर आमचा बाप सोडून जातो आई मी त्या ग्रामीण भागात राहतो म्हणून सांगतो